विचारसरणीचं सरकार आलं तरी त्याला राज्य घटनेला डावलून पुढे जाता येत नाही अशी मजबूत राज्य घटना बाबासाहेबांनी लिहिली आणि किंबहुना तशा प्रकारचा कारभारही करता येत नाही निर्णय घेता येत नाही आणि सुप्रीम कोर्टाने देखील संसदेने घटनेमध्ये किती सुधारणा केल्या तरी घटनेच्या मूळ ढाच्याला कधी हात लावता येणार नाही असा देखील निर्वाळा सुप्रीम कोर्टाने दिला अशी घटना लिहिली आहे बाबासाहेबांनी इतर देशांचाही अनेक देशांचा अभ्यास केलाय अभ्यास करून ही आपली घटना लिहिलेली आहे आणि यामध्ये कुठल्याही समाजावर कुठल्याही घटकावर अन्याय होता कामा नये याचा विचार बाबासाहेबांनी डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी ही घटना लिहिली आणि म्हणून जो मूळ ढाचा इतका भक्कम आहे त्यामुळे असंख्य जाती धर्म जमाती पंत भाषा संस्कृती यात भारत विभागलेला असला तरी आजही 74 वर्ष होऊन गेली 75 अमृत महोत्सवी वर्ष आपण साजरा करतोय आणि असं असताना देखील आपला देश एकसंध ठेवण्याचं काम राज्य घटनेने केले आणि म्हणून याचं सगळं श्रेय आहे बाबासाहेबांना आपल्याला दिलं पाहिजे बाबासाहेबांमुळेच हा आपला देश एकसंध आहे नाहीतर इतर देश आपले पाहतोय आपण की त्यांचं काय झालंय इतर देशाचं जर पाहिलं आपण त्यांची काय अवस्था आहे परंतु आपल्या देशाची आज जी परिस्थिती आहे आपला देश जो एकसंध आहे सर्व जाती जमाती सगळ्यांना घेऊन आपण चालतोय याच्या मागे बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेचं महत्त्व आहे त्यामुळे म्हणूनच आपल्या भारतीय राज्य घटनेचे एक अभ्यासक आणि ज्येष्ठ अमेरिकन विचारवंत ग्रॅनविल ऑस्टिन यांनी आपल्या राज्य घटनेला एक सामाजिक दस्तावेज म्हटलेला आहे आणि म्हणून त्याचे खूप लोकांनी खूप विचारवंतांनी तज्ज्ञांनी आपल्या घटनेची वाहवा केलेली आहे आपली घटना सर्वोत्तम घटना ही ठरलेली आहे आणि म्हणूनच आपण आपल्या राज्य घटनेने आपल्याला जे दिलेले अधिकार आहेत त्यामुळे ह्या लोकशाहीमध्ये आपण निर्भीडपणे बोलू शकतो वागू शकतो आपल्याला जे स्वातंत्र्य दिलेलं आहे हे राज्य घटनेमुळे दिलेलं आहे आणि बाबासाहेबांनी म्हणूनच आपण बाबासाहेबांनी दाखवलेल्या वाटेवरून वाटचाल करतोय आपला राज्य कारभार चालतोय देशाचा असेल राज्याचा असेल या घटनेने दिलेल्या जे काही नियम आहेत त्यामुळेच आपण या ठिकाणी सगळं करतोय आणि म्हणून मगाशी पाहताना मगाशी शिक्षण बाबासाहेबांनी म्हटलंय त्यामध्ये की कुणाचे आयुष्य घडवण्याचं सर्वात मोठं साधन शिक्षण आहे आणि म्हणून शिक्षणाला त्यांनी महत्त्व दिलेलं आहे शिका संघटित व्हा आणि अन्यायाविरुद्ध संघर्ष करा जिथे अन्याय होत असेल तिथे संघर्ष करा ही बाबांची साहेबांची शिक्षण आहे शिकवण आहे आणि त्यांनी म्हटलं आहे त्याच्यामध्ये वाचाल तर वाचाल म्हणजे खूप शिकायला पाहिजे वाचायला पाहिजे मगाशी आपण पाहताना त्या ठिकाणी खूप वाचलं पाहिजे आणि हेच आपल्याला खऱ्या अर्थाने फायद्याचं ठरेल असं बाबासाहेबांनी म्हणून इफ यू रीड यू विल सक्सीड तुम्ही वाचाल तर तुम्ही सक्सेस व्हाल आयुष्यामध्ये शिकाल तर सक्सेस व्हाल हे त्यांनी बाबासाहेबांनी हे आपल्याला शिकवण दिले त्याच्या आचरणात आणण्याची आपल्याला आवश्यक आहे लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीव्ही वर इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए